ठिकाणी राहा. द्यूत म्हणजे जुगार, मद्य म्हणजे मदिरा, नाहीच कळलं तर दारू. त्याच्यानंतर त्यांनी स्त्री म्हणजे परस्त्री गमन, आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराज सुना म्हणजे हिंसा. चार ठिकाणी कला कली वास्तव्य येतो, जुगारीत कली राहतो. म्हणून टाइमपास म्हणून सुद्धा जुगार खेळायचे नाही, टाइमपास म्हणून सुद्धा सोंगट्या खेळायचे नाहीत, कवड्या खेळायच्या. नाही तर त्या कवड्या खेळायला लागलं की महाभारत होतो. महाराज शकुनी मामा कवड्या टाकीत होते ना महाभारतामध्ये, ते कौरव पांडव त्यांनी द्यूत खेळत होते, द्यूतात त्यांनी कवड्या टाकल्या. काही लोक असंही म्हणतात आम्हाला पांडव एवढे सात्विक होते मग कशाला गेले द्यूत खेळाय. हा क्षत्रियाचा नियम असाय, राजांचा नियम असाय की समोरच्या राजानं जर युद्ध करण्याकरिता ललकारलं तर यानं युद्ध करायला गेलं पाहिजे, युद्ध कलेत पारंगत असला पाहिजे राजा. आणि समोरच्या राजाने जर द्यूत खेळण्याकरिता आमंत्रित केलं तर द्यूत खेळायला सुद्धा राजा गेला पाहिजे. पण पांडवांना दुर्योधनानं आमंत्रित केलं द्यूत खेळण्याकरिता, म्हणून जावं लागलं. पण गेले कवड्या केल्या होत्या जरासंधाच्या हरकाच्या, आणि त्या कवड्या त्यांनी मला ताकद होती. एकदा सुद्धा कवडी पांडवांच्या बाजूने पडली नाही, मेला होता जरासंध, त्याची हरक सुद्धा एवढी वाईट होती. ती त्यांनी पांडवांना नाहीच उपकार येऊ दिला, एकदा सुद्धा पडलं नाही पांडवांच्या बाजूने, कौरवांच्याच बाजूने पडले. द्यूत आहे, वाईट आहे, आणि हे द्यूत त्यांनी महाराज भयंकर आहे, त्याच्यात कली राहतो. म्हणून जुगार नावाची गोष्ट चुकूनही आपल्या जीवनामध्ये येऊ द्यायची. नंबर दोन, पान म्हणजे त्याने मदिरा पान, दारू पिणं, त्याच्यामध्ये कली राहतो. पाच प्रकारचे महापातक आहेत, ब्रह्महत्या, सुरापान, स्त्रियम दुर्वंगनंग महा, महंती पातक आणण्याहून संसर्ग चापित सर. पाच महापातक आहेत, पावसा आमटीचा निरोप चांगला मिळाला मला, फार चांगली आमटी झाली होती, स्वयंपाक फार सुंदर झाला होता.
आमपी सांगता सांगता कालची हरभऱ्याची भाजी सुद्धा सांगितली होती म्हणे, ती सुद्धा फार चांगली झाली होती. स्वयंपाकाचं कौतुक सर्वजण करतायत, आनंद वाटतोय. फक्त झोपू नका, फवार आल्यावर थांबती झोप येण्याची दाट शक्यता झाली. कोणी झोपताना दिसत नाही मला, पण आल्यावर काय करणार आहे म्हणून सावधान. ते काय आपल्या हातात थोडंच आहे, आल्यावर आले म्हणायचं. चार गोष्टींनी माणूस जागा राहतो. स्नेहानं जागा राहतो, भयानं जागा राहतो, द्वेषानं जागा राहतो आणि कामानं जागा राहतो. हे चार गोष्टीपैकी कोणती पण एक जरी तयार झाली पोटात तरी झोप उडून जाते. झोप उठण्याचे चार कारण आहेत. पण भगवंताविषयी जर स्नेह निर्माण झाला तर त्याचा ऐकताना झोप येतच नाही. भगवंताच्या भेटीचा काम पोटात जागा झाला की झोपायचं काय कामच काय, दिनदर्शी रजनी झाली हो काय. भीतीनं पण त्यांनी महाराज झोप उडून जाते. काळाची भीती जर वाटत असली तर माणूस काळाच्या भीतीत राहतो, झोपतच नाही, भगवंताविषयीचं ऐकतो. आणि द्वेषानं पण माणसाची झोप उडते महाराज. चार गोष्टी चित्त द्रवीभूत होतं, हे चार लक्षण आहेत. मग भगवंतावर जर प्रेम असेल तर किती खाल्लं तरी झोप येत नाही, त्याचं ऐकावंच वाटतं. असू द्या. चार गोष्टी राहण्याकरिता दिल्या, द्युत मद्यपान. आपण पाहतो ब्रह्महत्या सुरापानम स्त्रियम गुरुवंगनंगमा महंती पातकांनी अहो संसर्ग चाप्यते सह. ब्राह्मणाची हत्या करणं महापाप आहे, दारू पिणं महापाप आहे, नरकाला जाण्याचं लक्षण आहे महाराज. भर्तुहारी शतकात वर्णन आहे, द्युतांच्या मद्यांच्या पिशितांच्या वेश्या पापर्ती चौर्यम परदार सेवा येतानी सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरके नयंती. घोर नरकात घेऊन जाणारे हे व्यसन आहेत महाराज. द्युत खेळणं, मद्य पिणं, द्युतांच्या मद्यांच्या पिशित म्हणजे मांस खाणं. पिशित शब्दाचा अर्थ होतो मांस. मांस खाणारी माणसं सुद्धा नरकाचेच अधिकारी आहेत. वेश्यागमन करणारी माणसं नरकाचे अधिकारी आहेत. पिशितांचे वेश्या पापर्ती चौर्यम परदार सेवा येतानी सप्त व्यसनाने लोके घोराती घोरम नरके नयंती. नरकात जाण्याचे हे लक्षण आहे. म्हणून मदिरा पिणं सुद्धा नरकात जाण्याचं लक्षण आहे. यानंतर स्त्री संघ. स्त्रियांचा संघ सुद्धा घातक होऊ शकतो जर तिला आई समजलं नाही तर. आणि आई समजून सुद्धा त्यांनी महाराज आपण आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे. कारण इंद्रिय मोठे बलवान आहेत. मात्रा स्वस्त्रा दोहित्रा वा न विविधता सनो भवेत बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसम अपि कर्षति. विद्वानाला सुद्धा इंद्रिय त्यांनी आकृष्ट करून घेतात. म्हणून वारकऱ्यांमध्ये साधनच सांगितलं महाराज. काल रात्री कीर्तनात महाराजांनी फार सुंदर सांगितलं, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. विटाळच आहे महाराज परद्रव्याचा आणि परनारीच. म्हणून स्त्रिया काय एवढ्या निंदनीय आहेत का? अजिबात नाही. त्यांची निंदा थोडीच करतोय. नारी की निंदा मत कर यारा, नारी रतन की खान, जिस नारी से प्रगट होये शुक भीष्म हनुमान. एवढ्या सर्वांना प्रगट करणारी ती नारीच आहे महाराज. यत्र नारी असते पूज्यंते तत्र रमंती तत्र देवता. देवता वास्तव्य करतात नारीची पूजा जिथे केली जाते तिथे. पण नारीची निंदा करायचं काही काम नाही, पण तिच्याकडे पाहण्याची दृष्टी मात्र बदलली पाहिजे. मग ती आई या दृष्टीनंच आपल्या समोर दिसली पाहिजे. म्हणून त्यांनी सावधान परस्त्री त्यांनी तुकोबारांनी अजून प्रमाण सांगितलं. ते म्हणतात स्त्रियांचा तो संघ नको नारायण. काष्टाया पाशाना मृत्यिकेच्या. काष्ट म्हणजे लाकूड, पाषाण म्हणजे दगड, मृत्तिका म्हणजे माती. म्हणून त्यांनी लाकडाची जरी स्त्री असली तरी तिचा संघ नको, दगडाची असली तरी तिचा संघ नको, मातीची स्त्री असली तरी तिचा संघ नको. बायकांबरोबर त्यांनी जास्त बोलायचं कामच पडू देऊ नये. आणि बायकांनी सुद्धा त्यांनी वलवल वलवल करत त्यांनी अजिबात पुरुषांबरोबर बोलत राहू नये. माझे शब्द थोडे वाईट आहेत, जे लागण्याकरिता पाठवतो आहे मी तुमच्यापर्यंत. पण ते लागून घेतले पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. पण फार मर्यादेत राहिलं पाहिजे. मर्यादा काय होईल सांगता येत नाही. अग्निकुंड समोनारी घृतपात्र समोनार कश्यनश्चलती म्हणा. अग्नीच्या कुंडासारखी नारी असते, तुपाच्या भांड्यासारखा पुरुष असतो. अग्नीच्या जवळ जर तुपाचं भांडं नेऊन ठेवलं थेजलेल्या काय होत? सगळे लोक म्हणतात तूप वितळत. अरे वितळत नाही, भांडच पेटते. एवढं सामर्थ्य ते अग्नीत आहे. मग तुपाचं भांडच पेटून टाकतो अग्नी, वितळत तर वितळत पेटून टाकतो महाराज. म्हणून सावधान. स्त्रियांच्या संगतीत अग्नी राहत असताना मर्यादित राहा. काय काम असेल तेवढ्या कामापुरतं बोलावं. फार तोंडाकडे पाहून बोलायचं काय काम नाही महाराज. खाली पाहायचं पायाकडे, आणि पायाकडे पाहून बोलायचं आणि कामापुरतच बोलून आपलं आवरून घ्यायचं, पुढच्या कामाला लागायचं.
म्हणून फार घातक आहे. एकांती लोकांती स्त्रियांची भाषण प्राण गेल्या जाण करू नये. चिरंजीवपद पाठच करून घ्याव पारमार्थिक माणसाने. गरजे ज्याला परमार्थ करायला सुरुवात करायची त्याने सगळ्यात आधी चिरंजीवपद पाठ करायचं, म्हणजे आपोआप परमार्थातले मार्ग सुटत जातील. आपल्याकडे चिरंजीवपद आहे ना अडथळी येते. जर इथं असेल तुमच्याकडे संयोजकांकडे तर ठेवा तिथे विक्रीला. गरजेचं आहे भारती, फार महत्वाचं आहे महाराज. म्हणून स्त्री संघ घातक आहे. म्हणून स्त्रीला त्यांनी आई समजा आणि आई समजून तिच्या बरोबर त्यांनी अशा पद्धतीनं म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनी महाराज मोहित करण्याकरिता भंडारा डोंगरावर मंजिरी पाठवली होती. तिचं नाव मंजिरी. त्या तुकोबारायांच्या गावामध्ये दोन सज्जन राहत होते, सालो मालो. तुकोबाराय म्हणतात सालो मालो हरीचे दास म्हणून केला आवघा नास. म्हणून सालो मालो नावाच्या हरीचे दास होते. त्यांना तुकोबारायांचं त्यांनी पाहावेनच ईर्ष्या मनात निर्माण झाली आणि तुकोबारायांना वाटवण्याकरिता म्हणून ती मंजिरी पाठवली. तुकोबारायांनी सांगितलं जाय हो तू माय न करे सायास, आम्ही विष्णूला असं नैसे नाव, तुला जसे वाटतो तसे आहे. पराभियानारे रुखमाई समान हे गेले नेमून ठाईचे. माऊली समान आहेत आम्हाला पराभियानारी. म्हणून आम्ही तुला जसं वाटतो तसे नाही, प्रयत्न करायचं कामच नाही. मोठ्या मोठ्यांची उदाहरणं सांगता येते महाराज. जेव्हा मगापासून आपण अर्जुन अर्जुन म्हणतो ना, हा अर्जुन एकदा स्वर्गात गेला होता. इंद्राच्या मंत्राने झाला होता अर्जुन. कोणतीला मंत्र दिले होते ना दुर्वासाठी, त्याच्यामध्ये इंद्राचा मंत्र म्हणला. त्याचा पुत्र होता अर्जुन आणि तो अर्जुन त्याने मला स्वर्गात गेला, कौतुकानं नेला. आणि इंद्राची भोगपत्नी असणारी रंभा अर्जुनावर वाहिली, त्याचं सौंदर्य पाहून आणि त्याच्या समोर विनंती करायला लागली. तिच्या अंतकरणात भावना निर्माण झाल्या. तो म्हणला हे बघ, तू माझ्या धर्मपित्याची भोगपत्नी आहेस, म्हणजे भोगण्याची वस्तू अप्सरा आहेस, मग त्या नात्याने तू माझी आई लागतेस. माझ्याकडून अशी अपेक्षा करून नको. रागावली ना महाराज ती अप्सराय रागावली. अर्जुनावर शाप देऊन टाकलं तिनं. जा म्हणले वर्षभर नपुंसक होशील. म्हणजे एक वर्षभर गृहन्नाडा व्हावं लागेल त्याला नाच शिकवायला. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता ना, शेवटचं 1 वर्षभर त्याला नाच शिकवण्याकरिता थांबावं लागलं स्त्री वेश धारण करून. पण त्यानं त्यांनी मला ते स्वीकारलं पण तिचं म्हणणं स्वीकारलं. कालच आपण पाहिलं की कोणी अप्सरा त्यांनी शुकाचार्यांच्या समोर आले, तिनं पोटच फाडलं, त्याच्यातून सुगंध यायला लागला. शुकाचार्य तिच्या पायालाच लागले, घट्ट पाय तिच्या धरले, तिला वाटलं भाळले माझ्यावर, रडायलाच लागले. म्हणजे काय झालं, त्या व्यासदेवांच्या पत्नीच्या पोटात 12 वर्ष राहण्यापेक्षा तुझ्या पोटात राहिलं असतो तर किती चांगलं झालं असतं म्हणले. एवढा सुगंध तुझ्या उदरामध्ये आहे. पण अशी दृष्टी आहे, फार दूरचं सांगण्यापेक्षा थोडं जवळचं सांगतो. स्वामी विवेकानंदांना त्यांनी महाराज अमेरिकेला जाण्याचा प्रसंग आला ना, त्यांच्या त्या वक्तव्यावर प्रभावित होऊन एक स्त्री त्यांच्या समोर आली आणि त्यांना विनंती करू लागली. म्हणे मला असं वाटतं तुमच्यासारखा पुत्र मला प्राप्त व्हावा, म्हणून माझ्या अंतकरणातली तुम्ही इच्छा पूर्ण करा. ते म्हणले बसा, बसव, थोडे डोळे बंद करा. तिने डोळे बंद केले, तिला वाटलं आता हे भाळले नाही. तिने डोळे बंद केल्याबरोबर त्यांनी विवेकानंद स्वामी तिच्या समोर गेले आणि तिच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणजे डोकं उघडा, तुमचे डोळे उघडा. उघडले पण हे काय करतात, म्हणे तुम्हाला माझ्यासारखा मुलगा पाहिजे ना, मीच तुमचा मुलगा होतो. पर्यायाला त्यांनी महाराज तिला आई म्हटले. म्हणून स्त्रियांकडे पाहत असताना याच दृष्टीने पाहावं, माझी आई आहे. काहीच त्यांनी विकार होणार नाही, काही त्यांनी महाराज फसगत होणार नाही. म्हणून आई या दृष्टीने पाहिलं तर चित्त जागेवर राहील. म्हणून स्त्री संघ त्याच्यामध्ये कली राहत. मग स्त्रियांची संगती जपून करावी. यानंतर त्यांनी चौथं ठिकाण आहे हिंसा. हिंसेमध्ये सुद्धा कली राहतो महाराज. म्हणजे द्यूत खेळण्यात कली राहतो, दारू पिणाऱ्या लोकांजवळ कली राहतो, परस्त्री गमन करणाऱ्या लोकांजवळ कली राहतो आणि हिंसा करणाऱ्या. मग तुम्हाला स्त्रियांचा संघ करायचा नाही, मग द्याव का बायका सोडून जातो हिमालयात. तू म्हणतो स्त्रियांचा संघ करायचा नाही. मग चिरंजीव पदात ते सुद्धा सांगितले, स्वतःच्या स्त्रीला सुद्धा कामापुरताच व्यवहार तिच्या बरोबर करा. जेवढं त्यांनी गरजेचा व्यवहार आहे तेवढाच व्यवहार स्वतःच्या पत्नी बरोबर सुद्धा करा. आता माझ्या सगळ्या ओघ्या पाठ नाही पण असंच आहे माझं. आणि अजूनही त्यांनी जर विषयाचं सेवन करत असाल तर वेदानं सांगितलेलं आहे महाराज, विधी ते सेवन विषय त्यागाचे समान. म्हणून स्त्री संघ जर करायचा असेल तर वेदानं सांगितल्याप्रमाणे करावा, हा त्यातला भाव आहे. म्हणून स्त्री संगतीमध्ये कली राहतो, त्याच्यानंतर हिंसा हिंसेमध्ये कली राहतो,
हिंसा फक्त शस्त्रानेच होते असं आपल्याला माहिती आहे, पण हिंसा फक्त शस्त्राने होत नाही, हिंसा शब्दाने सुद्धा होते. तुकोबारांचं प्रमाण सांगतो ते म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांची चढत नाही आणि शब्दांची तर शस्त्रे यत्न करू, शब्दांचीच शस्त्र आहेत आमच्याकडे. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड वाढ तुका म्हणे स्थानात होत. मग शब्दांचे शस्त्र सुद्धा असतात, म्हणून शब्द वापरताना चांगले वापरले पाहिजे. जे शब्द त्यांनी महाराज समोरच्याच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण करतील, सद्भावना निर्माण करतील, त्याचा अंतकरण दुखू नये असे आपले शब्द असले पाहिजेत. शब्द जैसे तो लोळ अमृताचे, त्याच्या आधीचा आठवत नाही मला. मितले आणि रसाळ, पुढे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे तो लोळ अमृताचे. साच असावेत, मवाळ असावेत, ही वाणी आहे ना, त्याच्यामध्ये काही दोष असतात. आटू वेगो बिंदाणो हे आहेत ना, असे काही दोषही असतात, ते त्यागलेले असतात सज्जनांनी, त्यांच्या वाणीमध्ये ते दोष नसतात. काही मोठी माणसं आम्हाला समजावून सांगतात, महाराज तुम्ही कीर्तनामध्ये कथेमध्ये बोलता खरी, पण एवढे जास्त फास्ट बोलतात ना, समोरच्या लोकांना त्यावेळेला बोललेलं ऐकलेलं त्यांनी कळतं, पण पहिला विषय चांगला समजून घेईपर्यंत दुसरा त्याच्यावर थापला जातो, आणि मग तो पहिला तसाच मावळतून दुसरा त्यांनी होतो. मला वाटतं ऐकणाऱ्या लोकांकडून तशा प्रतिक्रिया मला नाही आल्या, जेवढं सांगितलं तेवढं त्यांच्या मला बऱ्याच वेळेला त्यांनी महाराज काय काय ऐकलं ते सांगायला येतात लोक, लक्षात राहिलं कधी ऐकलेलं केव्हा तर त्यांनी ऐकलेलं मला आता सांगतात, म्हणजे त्यांच्या लक्षात राहत आहे. असू द्या तरी पण ते जे अर्थी मला सांगतात की तुझ्या वाणीतला हा दोष आहे, त्या अर्थी त्याला दोषच म्हटलं पाहिजे. तरी आता तेवढं फास्ट त्यांनी पहिल्यासारखं फास्ट नाही, आता सावकाश बोलायचा प्रयत्न करतो, तुम्हाला समजेल असा बोलायचा प्रयत्न करतो. म्हणून हे शब्द आपले त्यांनी महाराज मवाळ असले पाहिजे, शब्दांनी कोणाची हिंसा होऊ नये, अंतकरण दुखावलं जातं शब्दांनी, मग त्यातले गुणही पाहिले पाहिजे, दोषही पाहिले पाहिजे. शब्द दगणे चांगले वापरावेत, शास्त्रा सुद्धा हिंसा दगणे आपल्याकडून होऊ नये, कोणत्याच अंगाने हिंसा करू नये, अहिंसा परमो धर्म असं आपण म्हणतो. पण काही लोकांनी त्यांनी फक्त एवढंच प्रकाशित केलं, अहिंसा परमो धर्म, अर्थ त्यांनी तसंच ठेवलं, धर्म हिंसा तथैव च. तुम्ही ऐकता सर्वजण, अहिंसा परमो धर्म, त्याच्यापुढे धर्म हिंसा तथैव च. पण हे सांगितलं जात नाही, अहिंसा जसा धर्म आहे तसा हिंसा पण धर्म आहे. मग हिंसा कशी काय धर्म आहे ते सांगण्याकरिता तुमच्या डोळ्यासमोर जर कोणी गोमातेला मारत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्याच्याबरोबर तुमच्या समोर जर एखाद्या स्त्रीवर कोणी अत्याचार करत असेल तुम्ही काय केलं पाहिजे? तुमच्या समोर जर एखाद्या बालकाला कोणी मारून टाकत असेल तुम्ही काय केलं पाहिजे? लगेच दोन हात केले पाहिजे, दोन हात नाही कळालं तर भांडण केलं पाहिजे, आणि भांडण नाही कळालं तर मारामारी केली पाहिजे. तुम्हाला बघा बुवा
कथेत बसून मारणाऱ्या ग्राहकाला शिकवतो का, तुमची आई तुमची बहीण जर त्या स्त्रीच्या जागेवर असतील, तुमच्या डोळ्यात जर सुरू झाला, तुम्ही मारामाऱ्या केल्या नसत्या का? दुसऱ्याची स्त्री दुसऱ्याची असते, तिला आई नाही म्हणतात का? तिला बहीण नाही म्हणतात का? तुमच्या डोळ्यासमोर जर अत्याचार होत असेल तर? म्हणून त्यांनी मारणं आणि निर्दळण कंटकाचे, कंटकाचं निर्दळण करणं हा सुद्धा धर्मच आहे. पण धर्म हिंसा तथैवच असा आहे. पण अहिंसावादी माणसानं असावं. पण जिथे जिथे अनाचार होत असेल तिथे तिथे मात्र या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. अर्जुनाला हिंसाच वाटत होती युद्ध करणं म्हणजे, पण भगवंतानं त्याला समजून सांगितलं आणि मग तो युद्ध करण्याला तयार झाला महाराज. म्हणून तो आज झुंजावे पंडू कुमार, झुंज कर, युद्ध कर असं त्याला सांगितलं. असोच पण हिंसेमध्ये कली राहतो आणि चार ठिकाणं त्याला राहायला दिली पण त्याचं पोटच भरलं नाही महाराज. तुम्हाला फक्त चारच दिले, अजून एखादं द्या ना, द्या म्हणून त्यांनी महाराज आता काय करा, हो नाही हो नाही करता अजून एक पाचवं ठिकाण दिलं. म्हणजे काय पाचवं ठिकाण? सोनं, सुवर्ण. सोन्यामध्ये कली राहतो महाराज, सोनं नावाचा धातू त्याच्यामध्ये कली राहतो. आता सोन्यामध्ये कली राहतो म्हणून सोन्यावाल्या लोकांनी थोडं सावध असलं पाहिजे. सोनेवाले सोना नाही, ज्याच्याकडे सोनं ना नाही त्यानं सावध राहिलं पाहिजे, कारण कली कुठून प्रवेश केलं सांगता येत नाही. आता भागवतातच वर्णन करून सांगितलं, भगवंताने उद्धवाला पुढे विभूती वर्णन करून सांगितल्या, नाथ भागवतात वर्णन त्याचं आहे. त्याच्यामध्ये धातू नामस्मी कांचन, भगवान म्हणतो सगळ्या धातूंमध्ये मी कांचन म्हणजे सोना आहे, सोन्यामध्ये मी राहतो. आणि भागवतातच सांगितलं सोन्यात कली राहतो, मग काय केलं पाहिजे? सोन्याला देव मानलं पाहिजे का सोन्यामध्ये कली मानलं पाहिजे? पत्याचा उलगडा ऐकला पाहिजे. जे सोनं त्यांनी घाम गाळून कष्ट करून स्वकष्टाने मिळवलेलं असतं ना, स्वतःच्या सामर्थ्याने मिळवलेलं जे सुवर्ण आहे, स्वकष्टाने मिळवलेलं जे सोनं आहे त्याच्यामध्ये देव राहतो. हा देव धातू आहे. सोनं हा धातू असा आहे जो कमरेच्या खाली घालायचा नाही, परिधान करायचा नाही, कमरेच्या वरच. म्हणून या बायकांच्या पायात त्यांनी जोडवे असतात पहा, ती सोन्याची नसतात, चांदीचीच असतात. कमरेच्या वरती असणारे सगळे अलंकार सोन्याचे वापरू शकतात, पण कमरेच्या खालचे अलंकार मात्र चांदीचेच असतात, कारण सोनं हा देव धातू आहे. म्हणून त्याला त्यांनी मनात पायात घालायचं नाही. भगवतीच्या चरणांमध्ये मात्र सोन्याचे जोडवे आहे, कारण ती स्वतःच भगवती आहे. हा महत्वाचा विचार. म्हणून सोना हा देव धातू आहे. या सोन्यामध्ये कली पण राहतो. जो कष्ट करून आणलेलं जे सोनं आहे त्याच्यामध्ये देव राहतो. आणि कली कसा काय राहतो? म्हणजे जे सोनं हिसकावून आणलेलं असतं, लुबाडून आणलेलं असतं, चोरून आणलेलं असतं, होंड्यात मिळवलेलं असतं, त्या सोन्यामध्ये कली राहतो. होंड्यात पण सोनं येतं ना महाराज घरात, पण होंड्यात सोनं आलं की ते खराब असतं महाराज. होंड्यातलं सोनं घरात येतं आणि घरात राहत नाही, ते निघून जात. आणि त्या सोन्याबरोबर त्यांनी महाराज आपलं सोनं पण जात. ते सोनं तर जातच जात आणि आपलं सोनं पण निघून जात. बाई जर होंडा घेऊन आली ना फार जास्त, चोळे घेऊन आली जास्त, असे एवढे मोठे किती म्हणते, भांडे घासणार नाही, धुणं नाही धुणार, मी काय धुणं धुवायला आले का? माझ्या बापाने किती तोळे दिले असं डायरेक्ट तोंडावर म्हणते सासूबाईला. तिला भांड्यासारखं ऐकून घ्यावं लागतं सासूला सुद्धा. ऐकून ना घ्यायची मग काय करेल, तिने घेतलंच मला डबुलं. म्हणून नवरदेव त्यांनी मांडला जातो, त्याचा सौदा केला जातो. आमचा मुलगा एवढा शिकलेला आहे, आमच्या मुलाची नोकरी अशी आहे, म्हणून एवढा एवढा हुंडा दिला पाहिजे. काय नवरीच्या बापावर उपकार करायला शिकवलं काय तुझा मुलगा? नोकरी लागली म्हणजे काय झालं? कशाकरिता? आता ज्याने हुंडा घेतला असेल ते लोक आता थोडे थोडे ते म्हणतात की रेडीमेड कपडे आहेत, लगेच कपडे बसतात म्हणत हुंडा घेणाऱ्यांना. अरे हुंडा घेणारे जेवढे वाईट आहेत तेवढे देणारे सुद्धा वाईट आहेत. देणाऱ्याने दिला म्हणून तर घेणाऱ्याने घेतला. हुंडाने सोनंच आहे त्याच्यात कली राहतो. आणि वाईट आहे महाराज, लुबाडून आणलेल्या सोन्यामध्ये हुंड्यात आणलेल्या सोन्यात कली राहतो. हे पाच ठिकाणं कलीला राहण्याकरिता मिळाले. नाही तर त्याला मारून टाकणार होते, परास्त केलं होतं, हकडून देत होते, चाल चालता होईल थांबून नकोस केलेलं म्हटलं. तुम्हाला जाऊ कुठे? सगळीकडे तुमचंच राज्य, तुम्ही चक्रवर्ती सम्राट, जायला जागाच नाही. मग चार ठिकाणं राहिल्यामुळे अजून पाचवं मागून घेतलं, सोनं त्याच्यात राहू लागलं. राजा परीक्षित त्यांनी जोपर्यंत आहे तोपर्यंत कलीला जास्त वळवळ करता आली नाही महाराज. कली त्यांनी स्थिर होत, स्थिमित होत. पण कालांतराने या कलीनं राजावरच आक्रमण केलं. त्यानं पाच ठिकाणं राहायला दिले. हा राजा त्यांनी चक्रवर्ती सम्राट आहे, प्रजेचं पुत्रवत पालन करणार आहे, धर्ममय असणारे त्याचं जीवन आहे असा असणारा हा राजा. एक दिवशी वनामध्ये मृगया करायला गेला होता, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, याच्यातही लोक प्रश्न विचारतात.
मग कोणी विचारायच्या आतच त्याचा प्रश्न सगळ्यांच्या समोर सांगितला पाहिजे की तसा प्रश्न दुसऱ्याच्या पोटात उद्भवायला नको. मुरघ्या करणं म्हणजे शिकार करणं, हरणाला मारा करता गेला होता. आणि तुम्ही आता सांगितलं म्हणजे हिंसेमध्ये कली राहतो घुसाल हिंसा करायला गेला. हरण मारणं म्हणजे हिंसा नाही का? हरण मारल्यावर काय काय होतं तुम्ही पेपरात वाचित नाहीत का? पण हिंसाच आहे. म्हणून तर तग्नी महाराज कावड राजाने हिंसा केली. असं आहे राजानं त्यांनी मुरघ्या करायची ठरवली कशा करता, त्याचा क्षत्रिय धर्म आहे तो. राजा त्यांनी राज्य करीत असताना जर शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर आक्रमण केलं तर त्याला त्या राजाबरोबर युद्ध करता आलं पाहिजे, त्याला धनुष्य चालवता आलं पाहिजे, त्याला धनुर्विद्येत पारंगत राहता आलं पाहिजे. म्हणून ती धनुर्विद्या टिकून ठेवण्याकरिता त्याला त्यांनी महाराज ते अस्त्र शस्त्र कायमस्वरूपी वापरावे लागतात. मिलिटरीत भरती झालेले जेवढे आहेत ना त्यांना तुम्ही विचारा, दिवसभर युद्धासारखंच वातावरण असतं. महाराज ही परेड आहे, आम काय फलन आहे, त्यांना एवढे कष्ट असतात की ज्याच्या बाबतीत पगार घरी पोहोचल्यानंतर सगळ्या लोकांना फार चांगलं वाटतं. हे मिलिटरीत आहे बोलू का, पण त्याला किती त्रास आहे ते तुम्हाला काय माहिती, तो किती त्रास सहन करतोय तुम्हाला काय माहिती, फक्त तुम्हाला पगार चांगला वाटतो. त्याचा त्रासही त्यांनी महाराज, त्याचा त्रास फक्त त्याच्या कुटुंबानंच लक्षात घ्यायचा नाही, आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचा किती त्रास घेतोय आपल्याकरता. आपण देशात सुरक्षित आहोत, आमचं सीमे उभा आहे, पण आपल्याकरता उभा आहे महाराज. रात्रंदिवस परिश्रम करतोय, त्याच्या हातात कायमस्वरूपीचं शस्त्र आहे. मग हे शस्त्र त्याला अचानक जर चालवायची वाजले तरी चालवता यायची नाही, म्हणून रोज त्याच्यामध्ये त्याला तरबेज असलं पाहिजे. म्हणून क्षत्रियाचा धर्म येतो त्याने असाच राहावा. म्हणून ते त्यांना मुरघ्या करण्याचा अधिकार आहे, राजा मुरघ्या करण्याकरता गेला. त्याला फार तहान लागली होती. दुपारची वेळ होती, कौशिक नावाची नदी वाहते, कौशिक नदी. या नदीच्या काठावर त्यांनी विचारण करत असताना मुरघ्या करण्याकरिता गेला होता, तहानलेला होता. कुठे पाणी प्यावं, नदीचं पाणी तर स्पष्ट दिसत आहे, पण चक्रवर्ती सम्राट जो असतो ना त्यानं नदीचं वाहणारं पाणी पिऊ नये म्हणतात. त्याचं कारण दुष्काळ पडू शकतो, प्रजेला दुःख होऊ शकतो. म्हणून आपलं एवढं मोठं राज्य आहे, कुठेतरी आश्रम असेल, एखाद्या आश्रमात आपण जाऊया आणि तिथे त्यांनी आपण पाणी पिऊ असा विचार करून एखादा आश्रम शोधू लागला. शोधता शोधता त्यांनी महाराज शमी ऋषींचा आश्रम त्याला दिसला. मंगलमय असणार वातावरण आहे, पवित्र वातावरण आहे. त्या आश्रमाला त्यांनी पाहिलं, फार समाधान वाटलं. आतमध्ये प्रवेश त्यांनी केलं, कोणी ऐका पाहिलं कोणी नव्हतं, शमी ऋषीच होते स्वतः. पण डोळे बंद करून भगवंताचं ध्यान करत होते महाराज. आणि ध्यान करता करता एवढे तन्मय झाले होते की त्यांना समाधी लागली होती. हा राजा गेला परीक्षित आणि गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला. महाराज नमस्कार, मी राजा परीक्षित, मला फार तहान लागली हो, थोडं पाणी मिळेल का? महाराज डोळे बंद करून बसले होते, ते काय जागे झाले नाही. त्याला वाटलं ध्यान करतायत, आगलं नसेल, अजून थोडं मोठे राहो. महाराज मी राजा परीक्षित, मला फार तहान लागली हो, थोडं पाणी मिळेल का? तरी पण जागे होत नाही. अजून मोठ्यानं म्हटलं, अहो महाराज मला तहान लागली, पाणी मिळेल का? तरी जागे होत नाही. मग त्याला जाणीव झाली. तो म्हटला, झोप लागलेला जो मनुष्य असतो ना त्याला एक हाक मारली की तो जागा होतो. महाराज ओरिजिनल झोप लागली असेल आणि झोपेचं नाटक करणारा जो आहे ना त्याच्यावर धोपाटा घातला तरी जागा होत नाही, कारण नाटक करतो ना झोपेचं. तसे याची जर खरंच समाधी लागली असती आणि एवढ्या मोठ्याने मी आवाज दिला तर हा जागा झाला असता. एवढ्या मोठ्याने मी आवाज देतोय तरी पण हा जागा होत नाही, याचा हा नाटक करतोय समाधीचं. माझ्या राज्यात राहतो, नाटक करतो. त्याला काहीतरी दंड दिला पाहिजे. राजा इकडे इकडे पाहायला लागला. एक साप मरून पडलेला होता महाराज, त्याला मेलेला साप दिसला. वास्तविक पाहता तो साप मेलेला नव्हता, जिवंतच होता. वक्ते बाबांच्या मुखातून ऐकले, तक्षक नावाचा सर्प होता, जिवंत होता. मेल्याचं नाटक करीत होता साप, कलयुगातला साप होता, नाटक करीत होता मेल्यासारखं. का बरं माहितीये, अर्जुनाने ते खांडवन दिलं होतं ना अग्नीला खायला, त्या खांडवनामध्ये सर्पांच्या जाती जळून भस्म झाल्या होत्या. मग पांडवांचा राग होता महाराज त्या तक्षकाला, तेवढाच वाचला होता. तो म्हणला, माझ्या साऱ्या जमातीला नष्ट करून टाकल्या, पांडवांनी बदला घेतला पाहिजे. मग पांडवांचा बदला कोणत्या रीतीने घ्यायचा, पांडव तो निघून गेले स्वर्गाला. मग हा त्यांचा नातू आहे, त्याचाच बदला घ्या. मग मेल्याचं सोन त्यांनी घेऊन पडला साप आणि या राजाने इकडे इकडे पाहिलं, तर्कसातून त्यांनी बाण काढला आणि बाणाच्या टोकावर मेलेला साप फरून घेतला आणि शमी ऋषींच्या गळ्यात घातला आणि रागावून निघून गेला. आता राजाचं जीवन धर्ममय आहे, मग असा हा धर्म राजाने का केला? धर्म असं सांगतो की आपल्या घरात जर कोणी आलं तर त्याचं स्वागत करा, अतिथी देवो भव म्हणून. आल्यानंतर त्याला बसायला आसन द्यावं, त्याला त्यांनी घोटभर पाणी तरी प्यायला द्यावं, विनमुख त्यांनी त्याला जाऊ देऊ नये.
म्हणून मोकळ्या हाताने जर अतिथी गेला तर पुण्याची संपत्ती घेऊन जातो. विनमुख झाले अतिथी घेऊन जाय पुण्य संपत्ती. पण पुण्य संपत्ती घेऊन जायला म्हणून काहीतरी त्याला दिलं पाहिजे. नाहीच काय पाणी देता आलं नाही, आसन देता आलं नाही, तर निदान दोन शब्द तरी द्यावे. कुठून आला, काय काम आहे, एवढं बोलावं तरी निदान. मग हा राजा आहे चक्रवर्ती सम्राट आणि त्यांना आश्रमात प्रवेश केला. त्याला काय मिळालं सांगा, त्याला आसन मिळालं का पाणी मिळालं का शब्द सत्कार तरी झाला, त्याचं काय झालं नाही. म्हणून तो रागावला. म्हणजे त्याचंही वागणं धर्ममयच आहे. आणि अशा स्थितीमध्ये गेला त्यानं सर्प घातला, नेलेला गळ्यात निघून गेला. तो निघून गेल्यानंतर शमिक ऋषींचा पुत्र, त्याचं नाव आहे शृंगी, आणि गुरुपुत्र बाकीचे त्यांनी होते शिष्य मंडळी, आणि त्या सर्वांमध्ये हा शृंगी त्यांनी खेळत होता, तो आला. त्यानं पाहिलं माझे वडील ध्यानस्थ आहेत आणि त्यांच्या गळ्यात हा मेलेला साप कोणीतरी घातलेला, रागावला ना महाराज. त्याने काय केलं, तो साप घेतला फेकून दिला आणि क्रोधायमान होऊन त्यांनी मरात त्यांनी कमंडलूतलं पाणी आपल्या हातात घेतलं आणि शाप देण्याकरिता उद्युत झाला. तुम्हाला इति लंघित मर्यादा तक्षकस्तमे हने दंशस्तिस्म कुलंगारम चोदितो मी तदद्रुहम. इति लंघित मर्यादा तक्षकस्तमे हने, ज्याने ही मर्यादा उल्लंघन केली असेल, ज्यानं माझ्या वडिलांचा अपमान केला असेल, मृतसर्प त्यांच्या गळ्यात घातला असेल, आजपासून सातव्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेल, त्याचा मृत्यू होईल. शाप देऊन टाकला महाराज गुरुपुत्राने. महाराजांची समाधी उत्थान झाली. मग बाकीची शिष्य मंडळी सांगायला लागले, महाराज आज आपल्या आश्रमात कोणीतरी आलं होतं, तुमच्या गळ्यात मेलेला साप घातला, शृंगीने त्याला शाप दिलेला आहे. असं ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली त्यावेळेला विचारलं कोण होता, म्हणे आम्हाला माहित नाही. त्याने अंतर्ज्ञानानं पाहिलं, कळवलं हा सामान्य नव्हता, राजा परीक्षित होता. या शृंगीला वाटलं माझं कौतुक करतील, मी शाप दिला म्हणा. पूर्वीच्या ब्राह्मणांमध्ये शाप देण्याचं सामर्थ्य होतं, त्याच्याकडे तपश्चर्या होते, कारण शाप आणि अनुग्रह करण्याकरिता तपश्चर्याची गरज असते. ज्ञान झालेला मनुष्य शाप अनुग्रह करू शकत नाही, तपश्चर्या केलेला मनुष्य शाप अनुग्रह करू शकतो. अद्वैत मकरंद नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही वाचू शकता, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्याने शाप देऊन टाकला, तपस्वी आहे बालक, त्यानं शाप दिलाय. म्हणून तर त्याने महाराज रागावले, त्याला वाटलं माझं कौतुक होईल, म्हणे मूर्खा, अरे ज्या राजामुळे आपण निर्भयवनामध्ये विचरण करतो आहोत, ज्याच्या जीवावर आपण आनंदात आहोत सुखात आहोत, त्यालाच मारायचा शाप देऊन टाकलास, अविचारानं शाप दिलास, आता तुझा शाप खरा होणार आहे, काय करायचं आता. मग गौरांग नावाच्या शिष्याला बोलावलं, सांगितलं जा गौरांग, राजा अजून दूर गेला नसेल त्याला जाऊन सांगा की तुला 7 दिवसात मृत्यू प्राप्त होणार आहे, तक्षक नावाचा सर्प तुला दंश करणार आहे. राजा फार गेला नव्हता, दूरपर्यंत गेला नव्हता, परीक्षित गड नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणापर्यंत गेला होता, तिथे विश्रांतीला थांबला होता आणि तिथे त्याने जाऊन पोहोचला नाही कुठे. गेल्याबरोबर त्याने त्याने महाराज मस्तकावरचा मुकुट काढून खाली ठेवला आणि विश्राम करण्याच्या दृष्टीने त्याने बसला. बसल्याबरोबर त्याची बुद्धी फिरली महाराज आणि विचार करायला लागला, मी काय करून आलो, मी आज एका ब्राह्मणाच्या गळ्यात मेलेला साप घालून आलो, कसं काय झालं असेल. असं काही दोष अंगात घुसतात महाराज वेगवेगळ्या पद्धतीने, काही त्यांनी महाराज काळानं घुसतात, काही कर्मानं घुसतात, काही कर्त्यामुळे घुसतात, वेगवेगळे कर्त्याचे काही दोष असतात, काही काळामुळे दोष येतात. कळीचा काळ आहे आणि त्या कळीच्या काळाचा दोष त्यांनी निर्माण झाला आणि राजाला त्यांनी महाराज दुर्बुद्धी झाली ब्राह्मणाच्या गळ्यात मिळाला ब्राह्मणाचा अपमान करण्याची. ब्राह्मणाचा अपमान करू नये महाराज, काय पडलं त्याच्या वाचून अपमान करणं, फार पुरुषार्थ वाटतो का, तोंड सुख घ्यायचं, फार तोंड सुख घेतलं, फार त्याला तडतडा बोलून झालं म्हणजे काय होईल, अरे पापाचा भागीदार असेल, काय पडलं त्याच्यावर, कशाला ब्राह्मणाचा अपमान करा. म्हणून ब्राह्मणाच्या विरोधात एक शब्दही बोलायचं काही काम नाही. म्हणे असं करतात तसे वाईट, तुला काय लायसन दिलं वैरे कोणाच्या चौकशी करायचं, काय का गळ्यात काही लायसन घालून फिरतो, याने असं केलं ते करो, जो करील तो भरील. ज्याला ज्ञात आहे ज्ञात पातक म्हणजे मला त्याला कळतंय मी पाप करतोय, ज्याला माहीतच नाही मी पाप करतोय त्याच्या हातून जर पाप घडलं तर त्यालाही त्यांनी प्रायश्चित्त घ्यावंच लागतं. मला ज्ञात पातकाचं अज्ञात पातकाचं दोन्हींचं प्रायश्चित्त, साधारण असाधारण प्रायश्चित्ताचे प्रकार सांगितलेले. त्याच्यापैकी सामान्य माणसाच्या हातानं जर पाप घडलं तर त्या पापाची शिक्षा कमी असते, माझा ऐकतात ना तुम्ही. पण ज्याला हे पाप आहे हे कळतं आणि कळून पाप करतो त्याला मात्र जास्त शिक्षा असते. मग ब्राह्मण असेल त्याला काही समजत नाही का पाप आणि पुण्य, पाप पुण्य सांगणाराच आहे तसं. मग पाप पुण्य त्याला कळत असून जर करत असेल तर त्याचं प्रायश्चित्त त्याला देव देईल ना, आपल्याकडे कशाला काय आलं, आपण कशाला चौकशी करावी. म्हणता काय म्हणायची आवश्यकता,
म्हणून त्यांनी चुकूनही ब्राह्मणाचा अपराध करू नये, राजाला पश्चाताप झाला म्हणा मी पांडवांचा नातू आहे, तेवढं श्रेष्ठ त्यांचं वैभव बा ब्राह्मणांचे भक्त आहे पांडवा, मी त्यांनी अपराध करून बसलो आता मी काय करेन, का बरं त्याची बुद्धी फिरली असेल, त्याचं कारण त्याच्या मस्तकावरचा मुकुट जरासंधाचा मुकुट होता, सोन्याचा मुकुट होता महाराज सोन्याचा, आणि तो पुन्हा हिसकावून आणलेला होता, जरासंधाला मारलं ना भीमानं आणि मारून टाकल्यानंतर त्यांनी महाराज त्याचा मुलगा सहदेव गादीवर बसवला, जरासंध मारला म्हणून त्याचा मुकुट सोन्याचा घेतला आपल्या कोषागारात आणून ठेवला, राजा मुर्ग्या करायला जात असताना फार सुंदर मुकुट आहे त्याला आवडला, बरेच मुकुट ठेवलेले होते म्हणला हाच घालू आज, म्हणून तो मुकुट अशा पद्धतीने परिधान केला मस्तकावर आणि गेला, तो सोन्याचा मुकुट होता कोणा जरासंधाचा होता, हिसकावून आणलेला होता, त्याच्यात कली राहत होता आणि कलीनं राजाचा संग केला, राजाच्या बुद्धीत कलीनं प्रवेश केला आणि बुद्धीच फिरवली महाराज, मग कलहव की ती कली भांड्यात लावून देणारा कली आहे महाराज, मग बुद्धी शांत ठेवत झाली, भगवंताचं चिंतन अखंड करत जावं नाही तर कुठून कली आक्रमण करेल सांगता येत नाही, भगवंताच्या चिंतनासमोर कलीला येताच येत नाही, म्हणून कलव नास्तैव 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 गति रण्यथा, पण भगवंताचं नामसंकीर्तन असं आहे की कलीला तिथं उभं राहता येत नाही, पण अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहा, राजा त्याने कलीच्या त्रासानं त्रस्त झाला आणि अशा पद्धतीने चुकीचं वागला, म्हणून दुसऱ्याचा मुकुट घालायचा नाही कधीच, आता मुकुट संपले मग फेटे आले मग आता टोप्या आल्या आता बदलत चला आता काय येईल मला माहित नाही, पण मला वाटतं आता नाही यायचं याच्यापेक्षा काही जास्त, कीर्तन जरी करायचं ठरलं साधं तरी कीर्तन करताना गुरुजींनी फेटा द्यावा लागतो, गुरुजींचा फेटा मिळाला की मग फार समाधान होतं महाराज, मग चिंतन नाही करून गेलं तसं उभं राहिलं तरी चिंतन सुचतंय आपोआप त्या बुद्धीत प्रवेश करते, कारण त्याच्यात गुरुजींच्या फेट्याची शक्ती असते, म्हणून त्यांनी फेटा देण्याची परंपरा वारकरी संप्रदायात आहे, गुरुजींनी फेटा दिला की मग तो कीर्तन करताना अशा पद्धतीने कीर्तन करतो आनंदाने, तसा मुकुट आहे त्या मुकुटातून कलीनं प्रवेश केला आणि राजाची बुद्धी फिरली, आता काय करावं, राजा हताश झाला आणि इतक्यात गौरांग आहे, या गौरांगानं राजाला नमस्कार केला, महाराज मी गौरांग आहे, तुम्ही मग आमच्या आश्रमात आले होते, आमचे गुरुजी ध्यानस्थ बसले होते, शमी गुरुजी त्यांच्या गळ्यात तुम्ही मेलेला साप घातला, मग गुरुपुत्र रागावला आणि त्या गुरुपुत्राने तुम्हाला शाप दिलाय, आजपासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा सर्प येणार आहे तुम्हाला दंश करणार आहे तुमचा मृत्यू होणार आहे असा शाप त्यानं दिलेला आहे, तिलंगित मर्यादा तक्षक सप्तमे आहे असं त्यानं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणून सावधान हे सांगायला असा निरोप कळाल्याबरोबर राजा रडू लागला महाराज ओक्सा बोक्षी, 45 वर्षाचं वय होतं फक्त राजाच, रडतोय म्हणे राजा का रडतोय, मरायची भीती वाटते काय, तो मला नाही रे गौरांग मरायची भीती वाटत नाही, वाईट वाटते कशाच, गुरुपुत्रानं असं करायला नको होतं, म्हणे काय केलं, मला 7 दिवसात मरण्याचा शाप द्यायला नको होता, त्यानं मला शाप द्यायला पाहिजे होता की ज्यानं कुणी हा मृतसर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात घातलाय तो लगेच तात्काळ सर्पदंश होऊन मरून जाईल, मला 7 दिवस जिवंत राहण्याची मुभा का प्राप्त झाली, मी 7 दिवस जिवंत राहण्याच्या योग्यतेचा नाही, रडू लागला ब्रह्मदेवाला म्हणू लागला हे विधात्या मी वाईट कर्म केलेलं आहे मी जिवंत राहण्याच्या योग्यतेचं नाही मला लगेच मृत्यू काय अशी त्याच्या पोटात ती धावत आहे, गौरांगाला ती कळाली नमस्कार करून माझा निरोप सांगण्याचा धर्म होता मी सांगितला जातो निघून गेला, मग राजानं निर्णय केला महाराज याला अधिकार स्कंद म्हणतात निर्णय करता आला पाहिजे तातडीने, एका क्षणात निर्णय केला राजानं, तो म्हणला आता माझं मरण जवळ आलेलं आहे आता काय केलं पाहिजे, त्यानं आपल्या पत्नीला बोलावलं इरावतीला, 4 मुलं त्याला आहेत त्याच्यापैकी थोरला मुलगा त्याचं नाव आहे जनमेजय, या जनमेजयाला बोलावलं आणि आपलं राज्य त्याने महाराज पत्नी आणि मुलांच्या स्वाधीन करून दिलं आणि वल्कल वस्त्र परिधान करून राजा सर्वस्वाचा त्याग करून भगवंताच्या प्राप्तीकरिता गंगेच्या काठावर जाण्याकरिता निघाला, सर्वस्वाचा त्याग करून टाकला, देवासाठी
देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची आला अवघा भोग त्याची आला अवघा भोग त्याची आला देवाकरता जोग धारण केला आणि सगळ्या भोगांचा त्याग केला महाराज. आपण सारे परीक्षितच झालो नाही का, सारे भोग सोडून आलो, व्यागाच भरून आलो. सात दिवस भगवंताचं चिंतन ऐकायचं, देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची आला. चांगली गोष्ट आहे. देवाकरताच खऱ्या अर्थाने त्यांनी संसारातून बाजूला झालं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. राजानं सर्वस्वाचा त्याग केला. याला अधिकार स्कंद का म्हणतात, त्याचं कारण हाच आहे अधिकारी. ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने एका क्षणात त्यांनी सगळं सोडायची तयारी ठेवली पाहिजे. माऊली त्याला प्रकर्षानं म्हणतात, ते म्हणतात झड झडो आणि वहिला निघ ये भक्तीचे वाटेला जिया पावसी अवलंगणीचं धाम माझे. झड झडून बाजूला हो, लोक झडझडून बाजूला होत नाहीत महाराज. लोकांचं काम शमरात अडकलेल्या माशीसारखं असतं, याला विभत्स रस म्हणायचा. तर काय करावं, कथेत सगळे रस आले पाहिजे. नवरसी भरवी सागर, शेंबूर म्हणजे काही चांगला थोडाच असतो, असा शेंबूर शिंपून टाकला माशीला वाटलं काहीतरी चांगला पदार्थ होऊन बसली त्याच्यावर. आता शेंबरावर बसलेल्या माशीला काही सहजासहजी बाहेर जात येत नाही, तिचं अडकून तिला 5-6 पाय असतात महाराज. एक पाय काढला का 5 अजून खचतात. तसे आपण त्यांनी शमरात अडकलेल्या माशीसारख्या संसारात अडकलो, एक पाय काढला का दुसरा अजून उठला जातो. हे असं आपलं त्यांनी स्वरूप आहे. म्हणून झटकून बाजूला होता आलं पाहिजे महाराज, आपल्याला भरारी मारता आली पाहिजे. सर्वस्व त्यांनी भगवंताच्या प्राप्तीकरता सोडून बाजूला होता आलं पाहिजे. राजाने सर्वस्व सोडलं, हाच अधिकारी आहे. परमार्थातला अधिकारी कोण, जो सर्वस्वाचा त्याग करून भगवंतापर्यंत जातो तोच. पण आपण साधन चतुष्टय बघतो ना, त्याच्यामध्ये विवेक वैराग्य समाधी शतक पाहिलं जातं. आणि या समाधी शतकामध्ये शम दम श्रद्धा उपरम समाधान आणि तितीक्षा, त्याच्यातला उपरम जो आहे ना, उपरम शब्दाचा अर्थच होतो संन्यास. एक प्रकारानं त्यांनी संन्यासीच होतो. म्हणून त्यांनी सम म्हणजे सहित आणि न्यास म्हणजे त्याग, ज्याचं जीवन त्यागा सहित आहे तोच खरा संन्यासी. म्हणून असा त्यांनी संन्यासी. पण राजानं सर्वस्वाचा त्याग केला, सगळ्या प्रकारचा मोह आवरून घेतला पोटात, निर्मोही झाला आणि निघाला महाराज वल्कल वस्त्र परिधान करून गंगेच्या काठावर जाण्याकरिता. त्यानं मनातली मनात विचार केला, अरे एवढं त्यांनी दुःख झालं, मरायची वेळ आली कशामुळं, पाणी प्यायचं होतं म्हणून, तहान लागली होती म्हणून, पाण्यामुळं मरायची वेळ आली म्हणला. त्यानं संकल्पच केला, महाराज आता पाणी पिणार नाही, आता शेवटच्या श्वासापर्यंत पाणीच पिणार नाही, मरेपर्यंत पाणी पिणार नाही. अनशन व्रत त्याला म्हणायचं, अनशन व्रत धारण केलं, पाणीच घेणार नाही. पाणी घेतलं नाही महाराज राजाने. गंगेच्या काठावर त्यांनी जाऊन बसला, गंगेच्या काठावर प्यासा बसला होता महाराज, तहानलेला आहे. आणि भगवती गंगेच्या काठावर जाऊन साष्टांग प्रणिपात केला आणि गंगा माईला म्हणू लागला, हे जननी मला मरायचं आहे. 7 दिवसात माझा मृत्यू त्यांनी माझ्या समोर मला दिसतो आहे. मला या मृत्यूतून त्यांनी वाचलं पाहिजे, लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा उपाय काय हे कळायला पाहिजे. 7 दिवस माझ्या डोळ्यासमोर आहेत. राजाला 7 दिवसात मरायचं होतं, फक्त राजालाच नाही आपल्याला पण 7 दिवसात मरायचं महाराज. आपल्याकरता सुद्धा पुढच्या दिवसाची तरतूद नाही. बघ ना तुम्ही, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आपल्याकरता प्लुटोवार, नेपच्युनवार, हर्षलवार अजून काय तयार झाले नाही आणि होणारही नाही. 7 दिवसात मरायचं. मग आपण सगळे परीक्षित झालो होतो. परीक्षित म्हणजे काय हे आपण पाहिलं. आणि परीक्षितला 7 दिवसात मरायचंय. मग आपल्याला सुद्धा ह्याच 7 दिवसांपैकी कोणत्या तरी दिवसात मरायचंय. पण फरक एवढा आहे महाराज, त्या परीक्षिताला माहित आहे मी 7 दिवस शाश्वतीने जिवंत राहणार आहे. आपल्याला मात्र ते माहित नाही की आपण 7 दिवस शाश्वतीने जिवंत राहणार. कोणीच माणूस छातीला हात लावून सांगू शकत नाही महाराज आपण 7 दिवस जिवंत राहणारच आहोत. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सारे सारे.
क्या भरोसा है इस जिंदगी का? काय भरोसा नाही, ग्रास गळी सत्ता नाही राहते, क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा, म्हणून सावधान राहिलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला शेवटचा क्षण समजलं पाहिजे आणि भगवंताचं चिंतन करीत राहिलं पाहिजे. 7 दिवसात राजाला मृत्यू येणार आहे, आपल्यालाही 7च दिवस आहेत लक्षात घेण्यासारखंच आहे. राजा त्यांनी सावध झाला, राजा बेसावध नाही, आपण सगळेजण बेसावध आहोत. जिंदगी एक ठिकाण एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी. ब्रह्मदेवालाही मरावं लागतं, जो विश्वबीजाचा साठोपा तो पुनरा